रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. आपण सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की पूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल. मतमोजणीचं काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 26 राऊंडमध्ये, तर दापोली विधानसभा मतदारसंघात 28 राऊंडमध्ये, राजापूर विधानसभा मतदारसंघात 25 राऊंडमध्ये, चिपळूण विधानसभा मतदारसंघात 24 राऊंडमध्ये या ठिकाणी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचं राऊंड जे आहे ते सर्वात कमी म्हणजे 23 राऊंड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्वच टेबलवरची मतमोजणी एकाच वेळी या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. टपाली मतदान मोजण्यासाठी वेगळी टेबलं या ठिकाणी अरेंज करण्यात आलेली आहेत. तर सैन्य दलातील ETBS मतदान मोजण्यासाठी एक स्वतंत्र टेबल या ठिकाणी असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात 65% मतदान झालेलं आहे आणि पूर्णपणे शांततेत मतदान झालेलं आहे. त्यामुळं आता मतदानानंतर आता मतमोजणीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. काही तासामध्ये या ठिकाणी मतमोजणीचे निकाल या ठिकाणी हातामध्ये येतील आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी 4 विधानसभा मतदारसंघात लढत आहे. तर एके ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली पाहायला मिळते. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.